हरे कृष्णा। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय चौथा। अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग। आज 38वा श्लोक वाचणार आहोत। सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया। हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या। धन्यवाद प्रभुपाद। नहि ज्ञानेन सदृशम् पवित्रम इह विद्यते, तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनि विंदति। आशांतर वाचूया। या जगात दिव्य ज्ञानासारखे विशुद्ध आणि उदात्त असे इतर काहीही नाही। असे ज्ञान म्हणजे सर्व सिद्धींचे परिपक्व फळ आहे, जो भक्तियोगाच्या आचरणामध्ये निपुण झाला आहे, तो योग्य समयी स्वतःमध्येच या ज्ञानाचे आस्वादन करतो। शब्द बघूया। पहिला आहे नहि ज्ञानेन सदृशम। नहि काहीच नाही निश्चितपणे, ज्ञानेन सदृशम। तर हे जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे, दिव्य ज्ञान, त्याच्या सदृशम म्हणजे त्याच्या समान तुलनेमध्ये पवित्रम इह विद्यते, म्हणजे असं पवित्र या इह म्हणजे या जगतामध्ये असं पवित्र दिव्य उदात्त विशुद्ध असं काहीच नाही। या जगतात दिव्य ज्ञानासारखं विशुद्ध आणि उदात्त असं इतर काहीही नाही। तर इतर म्हटलेलं आहे, तर इतर ही तुलना इतर ज्ञानांशी केलेली आहे, जे आपण नंतर बघणार आहोत। आधी नुसते शब्द जाणून घेऊया। तर स्वयं योग संसिद्ध, तर स्वयं योग संसिद्ध म्हणजे आपोआप योग म्हणजे भक्तीमध्ये संसिद्ध, जो सिद्ध झाला आहे तो। म्हणजेच काय म्हटलं आहे की असं ज्ञान आहे ते सर्व सिद्धींचं परिपक्व फळ आहे, आणि जो भक्तियोगाच्या आचरणामध्ये निपुण झाला आहे, योग संसिद्ध, जो सिद्ध झाला आहे, निपुण झाला आहे। तर म्हटलंय कालेन आत्मनी विंदती, तर कालेन म्हणजे योग्य समयी स्वतःमध्ये विंदती, तो आस्वादन करतो। कशाचं आस्वादन करतो? ज्ञानाचं आस्वादन करतो। तर इथे विंदती हा शब्द आहे, तर आपण गोविंद हा शब्द ऐकतो बघा, तर गोविंद हे भगवान श्रीकृष्णांचं एक नाव आहे। तर गो म्हणजे गाईंना आनंद देणारे, गो म्हणजे इंद्रिय पण म्हटलं जातं, तर इंद्रियांना आनंद देणारे। गोचं एक अर्थ आहे पृथ्वी, पृथ्वीला आनंद देणारे असे हे जे भगवंत आहेत ते, त्यांना गोविंद। तर हा विंद शब्द आहे, विंदती म्हणजे आस्वादन करतो, आनंद घेतो असा हा शब्द आहे। तर थोडंसं जाणून घेऊया वैष्णव आचार्य या श्लोकाबद्दल काय सांगता आहेत ते, आणि मग आपण गीताभूषण टीका वाचणार आहोत। तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला 4.34 मध्ये म्हटले की दिव्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी आत्मसाक्षात्कारी गुरु आहेत, ज्यांनी तत्व जाणलं आहे त्यांच्याकडे जा। तर हे दिव्य ज्ञान म्हणजे काय आहे? भगवंत आणि आत्म्याचं ज्ञान आहे। कसं हे ज्ञान आहे? पहिल्या ओळीत सांगितलंय विशुद्ध पवित्र उदात्त आहे, तर असं भगवंत या श्लोकात सांगतायत। तर हे या दिव्य ज्ञानासारखं या जगतात विशुद्ध उदात्त असं काहीच नाही। तर हे या ज्ञानाचा अनुभव व्यक्ती कशा रीतीने करू शकतो? तर पुढे दिलाय तत् स्वयं योग संसिद्ध। तर त्यांनी काय केलं पाहिजे? असंच आपोआप प्राप्त होणार नाहीये हे ज्ञान। तत् स्वयं योग, योगचा शब्द अर्थ काय दिलाय? भक्तीमध्ये संसिद्ध, म्हणजे हे ज्ञान, या ज्ञान जरी प्राप्त केलंय तरी या ज्ञानाचा अनुभव होण्यासाठी त्या व्यक्तीने प्रयत्न केले पाहिजे, दृढपणे भगवान श्रीकृष्णांची भक्ती केली पाहिजे, मग हे जे दिव्य ज्ञान आहे ते हृदयात जागृत होतं। तर गुरूंकडून आपण ज्ञान जाणून घेऊ शकतो। हा म्हणजे आता आपण भक्तीत आलो, सुरुवातीला जीवेर स्वरूप आहे कृष्ण रनित दास, मी शरीर नाही मी आत्मा आहे असं आपण किती वेळा बोललो आहोत, पण
भक्ती करायला लागलो आहोत तर मग त्या काय होतं, आपण हे ज्ञान घेतलेलं आहे तर त्या भक्ती जशी जशी करत जाऊ, भगवंतांची सेवा करत जाऊ, जप वाढवू, जप करत जाऊ नियमाने, नंतर आध्यात्मिक हे जे वैदिक शास्त्र आहे त्याचं रोज श्रवण करत जाऊ भक्तांकडून, तर मग काय होणार आहे, आपल्याला या दिव्य ज्ञानाचा अनुभव हळूहळू प्राप्त व्हायला लागणार आहे. तर म्हणून म्हटलं जातं की तीव्रतेने आपण भक्ती केली पाहिजे. पुढे एक शब्द आहे जो दुसऱ्या ओळीतला शेवटून तिसरा शब्द आहे, कालेन. तर कालेन म्हणजे काय आहे, योग्य समयी, म्हणजे योग्य समयी हे ज्ञानाचं आस्वादन हा व्यक्ती करतो, आत्मनी विंदती. हां, तर जेव्हा भक्त अशी भक्ती करतोय तेव्हा योग्य समयी त्याला दिव्य ज्ञानाचा अनुभव त्याच्या हृदयात प्राप्त होतो, समजायला लागतो. असं नसतं आता सैन्यामध्ये एखादा भरती झाला आज सैनिक म्हणून, तो उद्या लगेचच त्याला चक्रवर्ती सन्मानाने विभूषित केलं जातं का? आज भरती और कल चक्रवर्ती असं होत नाही. तसंच भक्त आहे, तो भक्ती सुरू करतोय तर कशा रीतीने त्यांनी भक्ती करावी, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीची इच्छा बाजूला ठेवावी. ध्येय काय, मला भगवंतांना संतुष्ट करायचं आहे. सुरुवातीला काही इच्छा आहेत पण हळूहळू हळूहळू भक्तांचं मार्गदर्शन घेत जातो, त्याला समजतं ही इंद्रिय तृप्तीच्या इच्छा मी करत राहिलो तर पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात अडकायला लागेल. पण जर मी निष्काम भावनेने भगवंतांची भक्ती केली तर मला ह्या चक्रातून सुटता येईल, भगवंतांकडे जाऊन सतत मी भगवंतांच्या दिव्य सेवेत राहू शकतो. हे सगळं त्याला कळतं आहे, मग तो काय आहे, निष्काम भावनेत भक्ती करायला लागतो. भक्ती जसजसा दृढ होत जातो तस तसं त्याचं हृदय शुद्ध व्हायला लागतं. आणि प्रत्येक कार्य काय आहे, तो भगवंतांच्या संतुष्टीसाठीच करायला लागतो. त्याला क्लिअर आहे की माझं ध्येय काय आहे, मला भगवान श्रीकृष्णांची प्रेम भक्ती प्राप्त करायची आहे. आणि मग असा व्यक्ती आहे तो या ध्येयाने जणू काही झपाटला जातो. प्रत्येक कार्य त्याला भगवंतांसाठीच करायचं असतं, त्याला स्वतःसाठी मान सन्मान पूजा लाभ प्रतिष्ठा असं काहीच नको आहे, भोगभावना नाही आहे. जर भोगभावना आहे व्यक्तीची, भक्तीत आला आहे आणि तरीही तो म्हणतोय की अरे मला मान द्या, त्यांनी मला आधी हरिबोल म्हटलं नाही, असं कसं मला, मी प्रवचनाला बसलो तरी अशी साधीचं फुलांचा हार कसा घातला वगैरे असं जर मानाची अपेक्षा करतोय तर त्याचं कठीणच आहे. आणि त्यामुळे म्हटलं जातं की कोणतीच भोगभावना आपल्याला नको. जर भोगभावना आहे तर आपलं ध्येय आहे भगवत प्राप्तीचं, भगवत प्रेम प्राप्तीचं, ते आपलं बाजूला पडतं असं वैष्णव आचार्य आपल्याला समजवतात. आणि म्हणून आपल्याला जाणीव काय ठेवायची की भक्तीमधलं आपण प्रत्येक कार्य करतोय तर ते का करायचं, मी भगवंतांचं प्रेम प्राप्त करण्यासाठी हे करीत आहे. तसा आपला कॉन्शियसनेस असावा, म्हणजे आपली भावना असावी, कृष्ण भावना भावित असण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. हा, तर जसं इथे म्हटलं आहे ना की असा हा जो व्यक्ती आहे भक्तियोगाच्या आचरणामध्ये निपुण झाला आहे तो योग्य समयी स्वतःमध्येच या ज्ञानाचे आस्वादन करतो. तर काय आहे, निपुण होतो म्हणजेच काय, तर आपण बघतो की अनेक जणांना, आपण आता मंदिरात आहोत, सकाळच्या वेळी जप चाललाय किंवा इतरही वेळी कोणी जप करत आहेत, तर अनेक जण आपल्याला हरे कृष्ण महामंत्राचा जप करत असताना दिसतात. पण काही जण आहेत त्यांच्याकडे आपलं लक्ष वेधलं जातं, कारण ते अतिशय तीव्रतेने जप करत असतात, उत्साहाने जप करताना आपण पाहत असतो. माझ्या पण आयुष्यात मी असं एक म्हणजे अनेक भक्त असे पाहिलेत जे फार सुरेख जप करतायत, पण मला जे पटकन आठवतं ते असं आहे की 1994 साली जी मफतलाल जे आहेत भक्त, अरविंद मफतलाल ज्यांचं नाव आहे ऋषी, एकच मिनिट हा माताजी, अरविंद मफतलाल नाही, त्यांचा मुलगा ऋषिकेश मफतलाल, कृष्णचंद्र प्रभू त्यांचं नाव आहे. तर त्यांच्या घरी, त्यांचं जे पुण्यातला बंगला आहे त्याच्या बाजूला मोठी जागा आहे, तर तिथे दरवर्षी पुन्हा यात्रा व्हायची जानेवारी महिन्यामध्ये. तर तिथे एक वर्षी प्रभुपादांच्या एक शिष्य आहेत यमुना माताजी, त्या आल्या होत्या.
आता त्या या जगतात नाही आहेत त्या, तर कोणत्या यमुना माताजी तुम्ही जाणू शकता की ज्यांनी गोविंदम आदिपुरुषम तमाहम भजामी, तर ते जे भगवंतांसाठी प्रार्थना म्हटली आहे ब्रह्मसंहितेतलेच हे श्लोक आहेत, तर त्यांनी हे गायलं होतं त्या यमुना माताजी. त्यांना मी आयुष्यातनं पहिल्यांदाच पाहत होते. तर त्या जप करण्याची सकाळची वेळ होती आणि त्या बसल्या होत्या आणि त्यांच्या चेहऱ्याकडे मी बघितलं तेव्हा जणू काही आहे ना ते हरे कृष्ण महामंत्र म्हणताना अमृत चाखत होत्या. आपण तर कधी अमृत चाखलं नाही, पण आपण म्हणतो ना की मध किती गोड आहे आणि किती छान, तर असं चेहऱ्यावर त्यांचा भाव होता, आनंद होता हरिनाम घेताना. तर अगदी त्या हरिनाम घेण्यामध्ये गुंग झालेल्या होत्या. तर असं एक वाक्य म्हटलं जातं हिंदीमध्ये आहे, सहज पिके सो मिठा होय. तर सहज पिके म्हणजे काय, जो जे फळ झाडालाच चिकटून आहे आणि ते हळूहळू हळूहळू तिथे पिकतं ते फार मधुर लागतं. तसेच या यमुना माताजी आहेत त्या प्रभुपादांच्या शिष्या विदेशातल्या, हां, आणि भक्ती कशी करताहेत, कोणतीच अपेक्षा नाही आहे त्यांना, मला हे पाहिजे ते पाहिजे नाही, निष्काम भावनेने भक्ती करताहेत. तर मग त्या कशा झाल्या आहेत, त्यांचं म्हणजे त्यांचं जीवन कसं घालवलं आहे त्यांनी, प्रभुपादांवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे, प्रभुपाद त्यांचे गुरु आहेत. नंतर भगवान श्रीकृष्णांवर विश्वास आहे, वैदिक शास्त्र आहे त्याच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. आणि असे भक्त जेव्हा भक्ती करतात तेव्हा काय होतं, भक्तीचं जे आचरण आहे ते अतिशय सुरेखरित्या करतात. जसं इथे श्लोक भाषांतरात म्हटलंय की तो भक्ती योगाच्या आचरणामध्ये निपुण होतो. आपण बरेचदा बघा काही फळं खातो, आता जशी केळी आहेत, तर केळी ही खास भट्टीमध्ये तापवली जातात, त्याला हीट दिली जाते आणि ती वरूनच साली पिवळ्या दिसतात. आपल्या खरेदी करायला जातो आपल्याला वाटतं पिकलेलं आहे आणि घेऊन येतो तर काय आहे, ती फारशी पिकलेली नसतात, आतून थोडी कडक पण लागतात आणि गोडवा तर नसतोच. तर म्हणून म्हटलं जातं की हळूहळू पिकणारं जे फळ आहे ते मधुर असतं. तसंच हा भक्त आहे, तो कोणत्याही भौतिक कामनेची इच्छा न करता भगवंतांची तीव्रतेने भक्ती करतो आहे, तर तो मग भक्ती योगाच्या आचरणामध्ये निपुण होतो. तर हे ज्ञान आपण जाणलंय की आत्मा आणि भगवंतांचं ज्ञान आहे. तर जसजसा हा व्यक्ती आहे तो भक्ती करत जातो दृढपणे, तर मग त्याला जाणीव व्हायला लागते, त्याला समजायला लागतं की मी भगवंतांचा दास आहे, भगवंत माझे स्वामी आहेत, ह्याचा त्याला अनुभव यायला लागतो. आणि भगवंत ही भक्ताची ही जी प्रामाणिकपणे प्रेमाने भक्तिभावाने केलेली सेवा आहे ती भगवंत स्वीकारतात. भगवंत कसे आहेत, भावग्राही जनार्दन आहेत. आणि म्हणून असा भक्त जो भक्तीत दृढपणे प्रत्येक कार्य करतो आहे, तो भगवंतांची प्रत्येक सेवा करता रोमांचित असा अनुभव प्राप्त करायला लागतो. कारण हे जे दिव्य ज्ञान आहे ते चित्ताला मनाला शुद्ध करणारं असतं आणि आपली जी चेतना आहे त्याला त्या चेतनेचा विकास करणारं असतं. तर असे हे जे भक्तिमय जीवन आपलं जेव्हा पहिल्या दिवशी सुरू झालंय, म्हणजेच काय, पहिल्या दिवशी आपण भक्तीत आलो आहोत, त्या दिवसाला आपण काय करतो, भगवंतांचं दर्शन घेतो, भक्तांशी बोलतो, कीर्तन ऐकतो, एखादं प्रवचन ऐकतो, कृष्ण प्रसाद खातो. त्याच दिवशी आपलं काय सुरू झालं आहे, हे जे भगवंत दिव्य आहेत आणि अशा दिव्य भगवंतांशी आपलं नातं जे आहे तो जोडलं गेलेलं आहे. आणि जसजशी आपण भक्ती करत राहू, हरिनाम घेत राहू, भगवंतांविषयी आणखीन आणखीन ऐकत राहू, भगवंतांविषयी भक्तांबरोबर चर्चा करत राहू, भरपूर छान कोणत्याही मानाची अपेक्षा न करता छान सेवा करत राहू, मग कोणतीही सेवा असो, अगदी झाडू मारण्याची सेवा असो, लादी पुसण्याची सेवा असो वा कोणतीही सेवा असो, मोठ्या प्रेमाने जेव्हा आपण करायला लागू तेव्हा काय होणार आहे, आपलं भगवंतांविषयीचं जे प्रेम आहे ते वाढत वाढत जाणार आहे, उत्साह वाढत जाणार आहे. हां, तर वैष्णव आचार्य समजावतात की आपण भक्ती करतोय आणि जर आपल्याला असं वाटतंय की अरे उत्साह कमी होतोय, तर लगेचच
जाणावं की मी काहीतरी चुकीचं करते आहे, काहीतरी अयोग्य करते, आणि लगेच मग आपण आपल्यापेक्षा जे वरिष्ठ आहेत त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकतो की मला काही आता उत्साह वाटत नाही आहे याच्यात, तर मी काय केलं पाहिजे. मग वरिष्ठ आहेत ते आपल्याला आपल्यात सुधारणा करण्यासाठी आवश्यक ती मदत करतात. काही आपल्याला ग्रंथांचे उतारे वाचायला सांगतात की असं आहे, हे वाचा, ते वाचा, भक्तांच्या संघात येऊन जप करा वगैरे, असं सुंदर मार्गदर्शन करायला भक्त हे वरिष्ठ आहेत ते करतात. तर आपण जी भक्ती करतो आहोत त्यामध्ये आपलं एकच ध्येय असलं पाहिजे की मला कृष्ण प्रेम प्राप्त करायचं आहे. आणि या ध्येयाने हा जेव्हा व्यक्ती भक्तियोगाचं आचरण करतो त्यात तो निपुण होत जातो, तेव्हा मग योग्य समयी स्वतःमध्येच या ज्ञानाचे आस्वादन करतो. म्हणजेच त्याला या भक्ती भगवंतांची भक्ती करून जो आनंद प्राप्त होतोय तो चाखायला लागतो, आस्वादन करायला लागतो. तर आपली आज वेळ झाली आहे, आज इथेच विराम देऊया आणि मग उद्याच्या भागात आपण पुढचं वाचू शकतो. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.